विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो चॅप्टर स्टार्ट करत आहोत, चॅप्टरचं नाव आहे आपलं रियल नंबर। सो फर्स्ट वन, रियल नंबर म्हणजे काय होते, आधी आपण त्याबद्दल थोडी आयडिया घेऊया। इन प्रीवियस चॅप्टर सेट्स मध्ये मी तुम्हाला ऑलरेडी टीच केलं आहे होल नंबर। सेट्स या चॅप्टर मध्ये आपण ऑलरेडी काय टीच केलंय, होल नंबर। होल नंबर ची सुरुवात कशापासून होत असते, 0, 1, 2, 3 अप टू इन्फिनिटी। बट होल नंबर हा ऑलवेज आपला 0 पासून काय होत असतो, स्टार्ट। त्यानंतर आपण दुसरा नंबर टीच केला होता, नॅचरल नंबर। नॅचरल नंबर कशापासून सुरुवात होते, 1, 2, 3, 4। नॅचरल नंबरची स्टार्टिंग ही ऑलवेज 1 पासून होत असते, होल नंबरची स्टार्टिंग हे 0 पासून होत असते। त्यानंतर होता आपला इंटीजर। इंटीजर म्हणजे आधी 0, या साईडला 1, 2, 3, या साईडला -1, -2, -3। यस ऑर नो? 0 पासून पॉझिटिव्ह नंबर अप टू इन्फिनिटी, 0 पासून निगेटिव्ह नंबर अप टू इन्फिनिटी, याला म्हटल्या जातात इंटीजर नंबर। आफ्टर दॅट रॅशनल नंबर। रॅशनल नंबर म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, पी अपॉन क्यू, म्हणजे ज्यामध्ये न्यूमरेटर आणि काय असतो, डिनॉमिनेटर। बट एक गोष्ट ऑलवेज लक्षात ठेवायची, डिनॉमिनेटर हा कधीच 0 नसतो, कारण जर डिनॉमिनेटर 0 असला त्याचा आंसर इन्फिनिटी येते, न्यूमरेटर मध्ये 0 असला तर आंसर 0 येते। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, न्यूमरेटर मध्ये जर काय असला 0 तर आंसर काय येणार आहे, 0। बट डिनॉमिनेटर मध्ये जर 0 आला तर त्याचा आंसर काय येत असते, इन्फिनिटी। आणि हे सर्व नंबरला एकत्र करून म्हटल्या जाते रियल नंबर। होल नंबर म्हणजे सुद्धा रियल, नॅचरल म्हणजे सुद्धा रियल, इंटीजर म्हणजे सुद्धा रियल, आणि रॅशनल नंबर म्हणजे सुद्धा रियल। सगळे नंबर म्हणजे कोणते नंबर, रियल नंबर। थोडासा कन्सेप्ट समजला, होल नंबर म्हणजे रियलच असतात, नॅचरल नंबर म्हणजे सुद्धा रियल असतात, इंटीजर म्हणजे सुद्धा रियल असतात, इज दॅट ओके? बट या चॅप्टरची जी आपली पहिली एक्सरसाइज आहे त्यामध्ये जो आपल्याला टॉपिक डिस्कस करायचा आहे तो आहे टर्मिनेटिंग टाइप अँड नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप। आता टर्मिनेटिंग टाइप आणि नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप म्हणजे काय होते, सो सी हियर केअरफुली, आधी आपण त्याला डिस्कस करणार आहोत, त्यानंतर आपण कंटिन्यू करू। आता टर्मिनेटिंग टाइप म्हणजे काय, टर्मिनेटिंग टाइप रियल नंबर जो आपला चॅप्टर आहे त्याची जी पहिली एक्सरसाइज आहे, पहिल्या एक्सरसाइजचा हा पहिला टॉपिक आहे, टर्मिनेटिंग टाइप आणि नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप। तर आधी टर्मिनेटिंग टाइप म्हणजे काय त्याकडे थोडी आयडिया द्या। टर्मिनेटिंग टाइप म्हणजे सपोज एखादं प्रॉब्लेम घेतलं मी, जसं मी घेतला 2/5, काय घेतला मी, 2/5। टर्मिनेटिंग टाइप म्हणजे फक्त सिंपल लक्षात ठेवायचं का, जो पण आपलं आन्सर डेसिमल पॉइंट मध्ये येणार, आन्सर कशामध्ये येणार, त्याला पूर्ण भाग गेला पाहिजे। आता पूर्ण भाग गेला पाहिजे म्हणजे काय, त्याचं रिमाइंडर किती आला पाहिजे, 0। जर त्याचं रिमाइंडर 0 येत असणार, डेसिमल पॉइंटचं रिमाइंडर जर काय येत असणार 0, तर त्याला कोणती टाइप म्हटली जाते, टर्मिनेटिंग टाइप। सपोज हे पहिला प्रॉब्लेम आहे 2/5, याला जर मला सॉल्व करायचं आहे, हा 2/5 मला सांगा,
5 ने 2 ला डिवाइड करता येते का या 5 ने 2 ला डिवाइड करता येते का मग आपण पहिले काय घेत असतो पॉइंट जर मी पॉइंट घेतला तर इथं काय येणार 0 पॉइंट घेतला तर इथं काय येणार 0 मग हा 5 4 चा काय होणार 20 रिमाइंडर किती आला 0 म्हणजे याचा आंसर काय झालं 0 पॉइंट आंसर काय झालं 0.4 म्हणजे ही झाली आपली टर्मिनेटिंग लॉजिक.